प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच अयोध्येमध्ये लाखोंच्या संख्येनं रामभक्त दाखल. रामभक्तांसाठीच्या सेवा कार्यालयात महाराष्ट्रातील लाखो महिलांचा सहभाग. पुढचे काही दिवस रामभक्तांची सेवा हेच आमचं उद्दिष्ट असल्याची महिलांची भावना. पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळाली अयोध्येतील राम मंदिराच्या स्वच्छता सेवेची संधी. कंपनीकडून पर्यावरणपूरक आणि बायोडिग्रेडेबल स्वच्छता सामग्रीचा वापर. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा अमेरिकेतही उत्साह. टेक्सासमध्ये भारतीय आणि अमेरिकन नागरिकांकडून उत्सव साजरा. अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर. रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांची तुफान गर्दी. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या शहर देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविक येण्याचा अंदाज. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा व्हिडिओ पंतप्रधानांकडून ट्विट. काल अयोध्येत जे पाहिलं ते कायमच मनावर कोरलं जाईल. मोदींची भावना. अयोध्येत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी नवी नियमावली. सुरुवातीला वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्य. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मान्यवर अमिताभ बच्चन यांनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. दर्शनाचा फोटो सोशल मीडियावर. अमिताभ बच्चन यांच्याकडून शेअर. राहुल गांधींना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम. मानहानीच्या खटल्याबाबत राहुल यांच्या याचिकेवरची सुनावणी 26 फेब्रुवारीपर्यंत स्थगित. आसामचे मुख्यमंत्री जे करतायत त्याचा फायदा भारत जोडो यात्रेला होतोय. आमचा प्रचार होतोय हा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न, पण आम्ही घाबरणार नाही. राहुल गांधींचं वक्तव्य. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपचा राजकीय इव्हेंट. लवकरच आम्ही आमचा प्लॅन देशासमोर ठेवणार. देशातील महिला, युवक आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा रोडमॅप लवकरच जारी करू. राहुल गांधींची माहिती. राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू. कर्तव्यपथावर आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.